हा बघा, याने उंदीर गिळायला आहे नागाने. त्याला बघा नीट पळता सुद्धा येणार झालंय. हा आपण इंडियन प्रॅक्टिकल कोबरा नाग पकडलेला आहे. आता आपण गोरेगरच्या फॉरेस्ट एरियामध्ये, तिथले आपल्यासोबत विशाल वाईस होता इथं मनसेचे अध्यक्ष, आणि या सापाला आपण पकडलेला आहे. त्याने एक उंदीर गिळायला आहे आणि मीडियम साईजचा नाग आहे. आणि मीडियम साईजचा म्हणजे 1-1.5 वर्षाचा नाग असल्यामुळे हा थोडा ॲग्रेसिव्ह रागेट आहे. त्याने उंदीर गिळायला आहे ते, जेणेकरून ते उंदीर वकणार नाही याची आपण काळजी घेऊन त्याला आता त्याच्या नेचरमध्ये सोडणार आहे. आता हा नाग आपण सोडत आहे. मोठा उंदीर गिळला याने. थोडा तर राहतो आपल्या लोको नको राखी. हा बघा, याने उंदीर गिळायला आहे नागाने. त्याला बघा नीट पळता सुद्धा येणार झालंय. हा नाग सोडलेला आहे पण याने एक उंदीर गिळा असल्यामुळं जो त्याला पळता येणार त्याला आता आपण या एरियामध्ये सोडून देणार आहे. हे बघा, आपण त्याला आता त्याच्या एरियामध्ये सोडत आहे. बघा मोठा उंदीर गिळायला आहे त्याने. उंदीर गिळला नसतं तर लई फाटले. हे बघा, त्या नेचरमध्ये जात आहे. नेचरमध्ये तो गेला.